व्यक्ती सर असतील, त्याचबरोबर श्रेयस हे नावाजलेले पंच आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान या ठिकाणी ऑनलाईन देखील जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले जात आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करूया. दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टेटवली पाचवली असा अ गटातला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सुखदर वर्सेस कोंडे हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणारे आठही संघ दोन दिवस एकमेकाच्या विरोधामध्ये प्रचंड घमासान करताना आपण नक्कीच बघणार आहोत. दरम्यान खरं तर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला अनेक भविष्यामध्ये उपक्रम देखील राबवायचे आहेत, परंतु ही स्पर्धा एक निमित्त आहे. त्यासाठी दरम्यान अनेक वाडीतून युवा देखील इथे मोठ्या संख्येने, तरुण देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आणि या सर्व तरुणांना एक नम्रतेची विनंती असेल की आपण व्यासपीठावरती एक रजिस्टर ठेवलेलं आहे, कृपया सर्व तरुणांनी आपली नोंद त्या रजिस्टरला करून घ्या, जेणेकरून या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून कोणता तरुण कुठे राहतो, त्याचं एज्युकेशन काय आहे, सध्या काय करतात, ही सर्व इत्यंभूत माहिती आपल्याला कुठेतरी संग्रही ठेवता येईल. त्यासाठी मी सर्व तरुणांना एक नम्रतेची विनंती करतोय, कृपया व्यासपीठावरती एक रजिस्टर ठेवलंय, त्याच्यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, गावाचं नाव लिहायचं, संपर्क क्रमांक असेल, तुम्ही सध्या कोणत्या ठिकाणी वास्तव्य करता, गावात असाल तर गावात, मुंबई पुन्हा ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणचं वास्तव्य लिहायचंय, तुम्ही सध्या नोकरी करताय, व्यवसाय करताय की शिक्षण घेताय ते देखील त्या ठिकाणी लिहायचंय, आणि त्याचबरोबर तुमची स्वाक्षरी देखील करायची आहे, जेणेकरून हा सगळा डाटा आपल्याला संग्रहित ठेवता येईल. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिला सामना टेटवली आणि पाचवली अशी लढत असणार आहे. टेटवली संघानं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा घेतलेला डिसिजन, फिल्डिंग करण्याचा घेतलेला डिसिजन माफ करा. तर या ठिकाणी आपण जर बघितलं या संघाचे जे मालक आहेत ते सन्मान्य नरेशजी इदाते आहेत. तर त्याचबरोबर पाचवली संघाचे जे संघ मालक आहेत आमचे मित्र आहेत संजय सुरेश येलकर, दोन्ही तुल्यबळ संघ बलाढ्य संघ या ठिकाणी आपण पाहतोय. संजय सुरेश येलकर आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये ते वास्तव्याला असतात, प्रतिष्ठित उद्योगपती देखील म्हणून ते गणले जातात. तर त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी जर आपण देणगी देऊ इच्छित आहात तर कृपया या ठिकाणी देणगी देखील आपण देऊ शकता, देणगी देखील स्वीकारली जाईल. या ठिकाणी आपल्याकडे पहिली कमेंट्स येते ऑनलाईन, संकेत इदाते यांची, ऑल द बेस्ट त्यांनी सांगितलंय श्रीरामनगर टेटवली या संघासाठी, तुमचं देखील मनापासून धन्यवाद. तर ऑनलाईन देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक आपल्या समोर जोडले जात आहेत, या सर्वांचं पुन्हा एकदा सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान या ठिकाणी पहिल्या षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय हे पाहणं देखील फार रंजक असेल. कीर्ती सर या ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असतील, तर त्याचबरोबर श्रेयस सर हे देखील आपण स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. पर्व एक अतिशय उत्साहाचं वातावरण, बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशी ही मानाची स्पर्धा. दोन दिवस हा क्रिकेटचा फेस्टिवल या ठिकाणी असोन नगरीमध्ये सुरू असणार आहे, आणि या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती आपण पाहतोय पद्मश्री कर्मवीर दादासाहेब विदाते, त्याचबरोबर आमच्या सर्वोदय समाज विकास सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गणपतजी क्षीरसागर साहेब, त्याचबरोबर प्रशासकीय क्षेत्रामधलं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आदरणीय नारायणजी भागवत साहेब, त्याचबरोबर सर्वोदय समाज विकास सेवा मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष राजारामजी रसाळ साहेब, त्याचबरोबर माननीय श्री शंकरजी भारदेव गुरुजी, नितेश साळुंके, आपल्याला विनंती असेल कृपया आपण संपर्क साधा, माईकशी संपर्क साधा नितेश साळुंके. तर त्याचबरोबर शशिकांत क्षीरसागर यांनी देखील ऑल द बेस्ट सांगितलंय. रुपेश रांगले यांची देखील कमेंट्स ऑल द बेस्ट टू ऑल सर्वांना, या ठिकाणी त्यांनी देखील मनापासून शुभेच्छा दिल्या. तर या ठिकाणी पहिले षटक हाताळण्यासाठी संभवतः जर आपण पाहिलं तर समालोचन कक्षाच्या समोरच्या बाजूने गोलंदाज देखील सज्ज होते. नितेश साळुंके प्लीज, नितेश साळुंके जरा फाटा इथे इथे, तिसरं तिसरं तो कागद लावला नाही तो वन डी टू डी चा तो आहे तुला लावतो.
श्रीराम नगरी टेटोली संघाची प्लेइंग नाईन जर आपण बघितली तर अष्टपैलू खेळाडूंवरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन केलंय श्रीरामनगरी टेटोलीने. संजय आयरे असतील, संतोष विधाते, त्याचबरोबर दत्ताराम भारदे, साहिल गंगावने, वैभव विधाते, अतिश भागवत. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला सुदेश आयरे आहेत, जयेश विधाते देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर तगडा संघ या ठिकाणी श्रीरामनगरी टेटोलीने उतरवलाय मैदानामध्ये आणि या टीमच्या विरोधामध्ये बलाढ्य पाचवली संघ. पाचवली संघाचे सर्व पाठीराखे एका जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सपोर्ट देण्यासाठी आमचे अशोकजी यादव साहेब खास मुंबईमधून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी गावाला आलेत. त्याचबरोबर विश्वजी धुमाळ आहेत, अनंतजी यादव साहेब, ही सर्व मान्यवर मंडळी आपण पाचवली संघाला मोटिवेट करताना पाहणार आहोत. त्याचबरोबर श्रीरामनगर टेटवली या संघाला देखील मोटिवेट करताना आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय हनुमंतजी भारदे साहेब देखील आज इथे आलेले आहेत. फिजिओच्या भूमिकेमध्ये ते काम पाहणार आहेत. जर कोणताही खेळाडू जर इंजुअर्ड झाला तर लगेच ते सज्ज असतील अर्थात ट्रीटमेंटसाठी. प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये देखील आपण दोन्ही संघाची जी स्टारकास्ट मंडळी या ठिकाणी पाहतोय. सो काही वेळातच या ठिकाणी पहिलं षटक सुरू होईल. ऑल सेट, ऑल रेडी, लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर संतोष दाते राऊंड विकेट मारा करतील तर त्याच्या समोर असेल पाचवली संघाचा स्टार खेळाडू. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अक्षय असेल. अक्षय कंड मात्र खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल. पहिल्या षटकातला पहिला बॉल या ठिकाणी मिस्टर संतोष दाते विल्यम या नावानी सुपरिचित असणारा दापोरीचा स्टार खेळाडू. पहिल्या षटकातला पहिला बॉल ऑन साइड ला ड्राईव्ह केलाय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल. सिंगलच्या माध्यमातून अक्षयने मात्र सुरुवात चांगली केली आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव घेतली, स्वतःचा कॉन्फिडन्स मात्र वाढवला. त्यानंतर षटकातला दुसरा बॉल समोरच्या बाजूने जोरदार फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, सुदैवी ठरले. जर चेंडू थोडासा मिस झाला तर कदाचित तिथे चौकार भेटला असता. परंतु सिंगलच्या माध्यमातून या ठिकाणी स्कोर बोर्ड देखील पुढे सरकवला जातोय. स्ट्राईक रुटेड होते आणि त्याचबरोबर धाव संख्या आता 2 या आकड्यावरती पोहोचली आहे. अतिशय सुरेख अशी कामगिरी इथे सादर करणं गरजेचं असेल. तर त्याच वेळेला मात्र या षटकातला पुढचा बॉल ऑन साईड ला ड्राईव्ह केला, चेंडू चाललाय तो अर्थातच पाहिले रिझन मध्ये. त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धाव संख्या पोहोचतीये 3 या आकड्यावरती. शुभम स्ट्राईक वरती खेळतात. या षटकातला पुढचा बॉल टॅप केलाय ऑन साईड ला डिक्लेअर झोन मध्ये. याही ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सिंगल भेटतीये. सातत्याने पर बॉलवरती सिंगल सिंगल धाव घ्यायची, चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब बॉलवरती आक्रमण करायचं ही रणनीती. टुडे आहे, ओके टुडे. सिंगल सिंगल धावेच्या माध्यमातून या ठिकाणी गुणफलक धावफलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय मिडॉनला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटते. पोलीस पाटील अतिश भागवत वेगाने बॉलवरती आले, धाव मिळणार नाही याची दक्षता घेतली. चेंडू मात्र पुन्हा एकदा विल्यम्स यांच्या हातामध्ये. याही वेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय दत्ताराम भारदे. त्या ठिकाणी धावचेची संधी संभवता. काय घडतंय? जोरदार अपील. दोन्ही पंच एकत्र येऊन डिस्कशन करतील आणि यावेळेला जर पाहिलं तर कदाचित बघूया तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जाईल का. यस ऍब्सोल्युटली. पहिला झटका बसतोय. फलंदाज बॅक टू द पॅवेलियन. संघाची धावसंख्या जर पाहिली तर यावेळेला मात्र 4 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बॅक टू द पॅवेलियन. हमे तो अपनोने लुटा गहरो में कादम था कस्ती थी वाडू बीजा विश्वास कम था. शायद वो थोड़ा सा विश्वास कम देखने को मिला और ये रन चुराने का जो प्रयास था वो थोड़ा सा महंगा साबित हुआ. दरम्यान या ठिकाणी पहिली देणगी आजच्या दिवसामध्ये आपल्याला प्राप्त झाली. विनोदजी घोडेराव यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. त्यांचा देखील मी मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी आपण पाहतोय विनायक इदाते गोलंदाजी ट्रॅकवरती. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक तर टीमसाठी त्यांचं देखील हे दुसरं षटक असेल. राऊंड विकेट गोलंदाजी करतील. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळायचा. फटका फसलाय, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. फॉलो थ्रो मध्ये मात्र चेंडूला खेळून काढलं जात आहे. धावसंख्या स्थिरावली 4 या आकड्यावरती. याही वेळेला समोरच्या बाजूने टॅप केलाय चेंडू. संभवत एका धावेसाठी जातोय की 4 धावांसाठी काय आलं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जबरदस्त फटकेबाजी. देर आयर दुरुस्त आयर पहिल्या पाहायला मिळतात. दोन्ही संघाचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ विजेते पदाचे प्रबळ दावेदार आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं हो चांगला चेंडू टाकला होता या ठिकाणी विनायक इदाते यांचा. स्विंग देखील मिळतोय विनायक इदातेला
अक्षय खेळताय दोन धावांवरती, चार बॉल आतापर्यंत ते खेळले, तर विवेक तीन बॉलमध्ये पाच धावांवरती. या वेळेला चांगला चेंडू टाकला जातोय, स्विंग जबरदस्त मिळतोय, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू फलंदाज पूर्णपणे बीट झाले. अक्षय आता मात्र जर पाहिलं तर दोन या धावांवरती आतापर्यंत स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर विवेक तीन बॉलमध्ये पाच धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलं. यावेळेला समोरच्या बाजूने घनागाती प्रहार, चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी. चार धावांच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकली जाते, धावा झालेत 14 आपण धावपलकावरती पाहतोय. तर षटक क्रमांक 2 खेळ देखील इथे संपलाय. संतोष दिदाते या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती असतील. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक, टीमसाठी तिसरं षटक घेऊन असताना पहिलाच बॉल या ठिकाणी ऑन साईडला ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती पोहोचते. प्रोजेक्टेड स्कोअर जर आपण पाहिला, या सरासरीने जर धावसंख्या पुढे सरकत गेली तर जवळजवळ 32 धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटू शकेल. पहिली इनिंग या ठिकाणी आपण पाहतोय, विवेक पुन्हा एकदा स्ट्राईकवरती खेळतील. दरम्यान या ठिकाणी खेळण्यासाठी तयार नव्हता, थोडासा वेळ घेतला. पहिलं षटक जबरदस्त हाताळलं गेलं, दुसऱ्या षटकामध्ये विनायक दाते यांच्यावरती आक्रमण देखील झालं. यावेळेला फुल टॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न झालाय, पंच मात्र पुन्हा एकदा डिस्कशन करतील आणि हा चांगला फंडा आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेला थोडंसं डाऊटफुल डिसिजन असेल त्यावेळेला दोन्ही पंच एकत्र येतात, थोडासा वेळ घेतात, डिस्कशन करतात आणि त्यानंतर मात्र डिसिजन दिला जातोय. नो बॉल आपण पाहतोय, पंचांकडे या ठिकाणी सरते शेवटी डिसिजन येते, नो बॉल असेल. एक अवांतर धाव धावपालकावरती जोडली जाते, धावसंख्या मात्र पुढे सरकतीय. 16 धावा धावपालकावरती आतापर्यंत पूर्ण झाले. 10 चेंडू सुरेख टाकला जातोय, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग होतोय, आतमध्ये येतोय, फलंदाज याही वेळेला बीट जात होतोय आणि एका निर्धाव चेंडूची सांगता देखील होते. पहिल्या चेंडूवरती एक डिक्लेअर डाव आली, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर डॉट बॉल. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय, पुन्हा एकदा ऑन साईडला आतिश भागवत त्या ठिकाणी तयार होते. कोणती चूक पाहायला भेटत नाहीये, चेंडू अडवल्या धाव मिळणार नाही याची दक्षता घेतली जाते. धावसंख्या स्थिरावली, 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विवेक 6 धावांवरती खेळतायत, तर यावेळेला नो बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. हो घेतला ना, नो चेंडू टाकला जातो. आतापर्यंत ह्या षटकामध्ये 2 नो बॉल टाकले जात आहेत, 2 डॉट बॉल आले, तर एक जो पहिला चेंडू होता त्या ठिकाणी आपण डिक्लेअर देखील धाव पाहिले. हा चेंडू सुरेख आहे, वेगवान चेंडू, वेगावरती स्वार झाले संतोष दाते, फलंदाजाला बीट केले, धाव मिळणार नाही याची दक्षता घेतली जाते. अतिशय जबरदस्त असं कमबॅक. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडीशी आक्रमक अशी फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर चांगलं कमबॅक केलं इथे संतोष दाते यांनी. यावेळेला समोरच्या दिशेने ऑफ साईडला जयेश दाते आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान जोपर्यंत बॉल अडवतील, थ्रो करतील, तोपर्यंत सिंगल धाव घेतली गेली. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुढे सरकते, 18 धावा धावपालकावरती कंप्लीट झालेत. आतापर्यंत 2.5 षटकांचा काही इथे संपलाय. षटकातला संभवता शेवटचा बॉल जर नो किंवा वाईट चेंडू फेकला नाही तर अक्षय कहता 6 चेंडूमध्ये 6 धावांवरती, तर विवेक 10 बॉलमध्ये 7 धावांवरती. समोरच्या बाजूने घनागाती बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. 22 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात केली या ठिकाणी. षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपलकावरती. संतोष दाते ज्यांनी 2 षटक टाकले, 12 धावा दिल्या, विकेट कोणतीही मिळाली नाही. जी एक मात्र विकेट आपण पाहिली ती धावचीच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. करंट रन रेट 7.33 आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी संजय आयरे पहिले षटक घेऊन येत आहेत, तर टीमसाठी त्यांचं 4th षटक असेल. पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला ड्राईव्ह केला, ज्या ठिकाणी मात्र सिंगल मिळाली, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावरती. याच्यानंतरचा जो सामना असेल, सुखदर आणि कोंडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. सुखदर संघ आणि त्याचबरोबर कोंडे संघ दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचं आहे, कृपया आपण दोन्ही संघाच्या कॅप्टननी कॉम्बॉक्स कडे येऊन उभं राहायचं आहे. तर त्याच वेळेला संजय आयरे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राऊंड विकेट मारा करताना समोरच्या दिशेने पोलीस पाटील, आतिश भागवत यांचं सुरेख क्षेत्ररक्षण.
चेंडू जर सरळ संजय आयरे यांच्या हातामध्ये आला असता तर संभवतः विकेट मिळू शकली असती, परंतु नसिबाची साथ पाचवली टीम सोबत 25 धावा धावफलकावरती 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. चौथं षटक प्रगतीपथावरती, अक्षय 7 बॉलमध्ये 10 धावांवरती खेळत आहेत. हा बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केला, मिस फील्ड होते, चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकती आहे. 26 धावा 26 लॉस ऑफ 1 विकेट जो पहिला फलंदाज बाद झाला होता तो धावचेच्या स्वरूपामध्ये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुट वरती जात समोरच्या दिशेने चेंडू खेळायचा होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं, बॅटच्या आतली कडा चेंडू फॉलो थ्रो मध्ये स्वतः यष्टरक्षकाने जाऊन बॉल अडवला, धाव मिळणार नाही याची दक्षता घेतली आहे. तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा तोच फटका, यावेळेला चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावरती. एक फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली सुरुवात, पहिलं षटक अप्रतिम हाताळलं, त्यानंतर मात्र फलंदाजी ट्रॅक वरती जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय थोडासा वेळ नक्कीच घेतला, 10 बॉलमध्ये 15 धावांवरती खेळतात, तर विवेक यांनी देखील चांगली साथ दिली अक्षय यांना, 13 बॉलमध्ये 10 धावांवरती खेळतायत. 30 धावा आतापर्यंत पूर्ण झाले, 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन अतिश भागवत आपल्याला पाहायला मिळतील. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं थोडंसं अवघड. या ठिकाणी सरोदे समाज विकास सेवा मंडळाच्या माजी अध्यक्ष रवींद्रजी क्षीरसागर यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला पहिलाच बॉल 5व्या षटकाचा ऑन साईडला ड्राईव्ह केला, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय, ज्या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 32 या आकड्यावरती. देर आयर दुरुस्त आयर विलंब से किंतु सफल स्ट्रोक, यहां पर लगातार वो बैकफुट पर जाते हुए गेंद को सामने वाली छोर की तरफ से ड्राइव करना पसंद कर रहे थे. हालांकि इसके पहले हमने देखा था कि बीट जरूर हुए थे, लेकिन उसके बाद वो जबरदस्त बल्लेबाजी जो कि गेंद सीधा सीमा रेखा के बाहर भी चली गई थी. इस समय विवेक 12 रनों पर खेलते हुए इस समय पूरी तरह से बीट, गेंद जाती हुई सीधा विकेटों पर, दूसरी सफलता श्रीरामनगर टेटौली के लिए मुकम्मल होती हुई. बत्तीस या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. केवळ 4 चेंडू अजून देखील शिल्लक, चांगलं या ठिकाणी कमबॅक करून दिले आतिश भागवत यांनी देखील या ओव्हरमध्ये. आतापर्यंत जर आपण हा चेंडू नो बॉल डिक्लेअर केला जातोय पंचांच्या माध्यमातून, धावचीची संधी होती परंतु फलंदाज या ठिकाणी सुदैवी ठरतोय, नो बॉल डिक्लेअर केला. नऊच्या माध्यमातून धावसंख्या 33 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. आतापर्यंत 4 चौकार आपण या संपूर्ण मॅच मध्ये पाहिले. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा खेळायचं आहे, दुहेरी धावण्यासाठी फटका आहे. हॅलो, सर्वजण समाज सेवा विकास मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय माजी अध्यक्ष रवींद्रजी क्षीरसागर. आतिश भागवत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती, राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना लेग स्टंप वरचा चेंडू होता, पहिल्यांदा बॅट फिरली, त्यानंतर बॉल आला, चेंडू सरळ यष्टरक्षक संतोष शिदाते यांच्या हातामध्ये ठेवले होते, धाव मात्र भेटत नाही. या षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा दत्ताराम भारते यांच्या हातामध्ये खेळलाय, धावचीची संधी, जोरदार अपील, तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी अचीवमेंट श्रीरामनगर टेटवली संघासाठी. तर पाचवली संघ मात्र थोडासा बॅकफुट वरती या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात अतिशयानी, एक अनमोल विकेट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर या ठिकाणी फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने, बॉल चालला आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. शेवटचा बॉल होता, या ठिकाणी जोखीम पत्करणं गरजेचं होतं, बॅकफुट वरती गेले, समोरच्या दिशेने बॉल खेळला, चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळाली. 39 धावा झाल्या, 40 धावांचं टार्गेट असेल. दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संतोष शिदाते यांनी 2 ओव्हर गोलंदाजी केली, 12 धावा खर्च केल्या,
या दोन ओव्हरमध्ये पाच बॉल त्यांनी डॉट टाकले. विनायक इदाते एक ओव्हर त्यांनी गोलंदाजी केली, दहा धावा खर्च केल्या, तीन डॉट बॉल इकॉनॉमी त्यांची दहाची पाहायला मिळाली. संजय आयरे एक ओव्हर गोलंदाजी केली, आठ धावा खर्च केल्या, टॉट एक बॉल त्यांनी टाकला. त्याचबरोबर आतिश भागवत यांनी एक ओव्हर गोलंदाजी केली. अर्थात या ठिकाणी आपण जर बघितलं तर चांगलं कमबॅक करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. एकंदरीत अक्षयने शेवटपर्यंत नाबाद राहिल्या. अकरा बॉलमध्ये एकोणीस धावांचं कॉन्ट्रीब्युशन, शुभम रनआउट झाले, चार बॉलला सामोरे गेले, दोन धावा बनवल्या. विवेक आतिशच्या गोलंदाजीवरती बाद झाले, पंधरा बॉलमध्ये बारा धावांचं कॉन्ट्रीब्युशन, तर आशिष रनआउट झाले, चार बॉलमध्ये दोन धावा बनवल्या. सुहास शेवटपर्यंत नाबाद राहिले. एकंदरीत जर बघितलं तर पाच ओव्हरमध्ये एकोणचाळीस धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि विजयासाठी चाळीस धावांची आवश्यकता. छोटासा ब्रेक दरम्यान, याच्यानंतरचा जो सामना असेल सुखदर आणि कोंडे या दोन्ही टीमच्या दरम्यान आपण टॉस करून घेऊया. या ठिकाणी सरोदे समाज विकास मंडळाचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब आयरे यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सरोदे समाज विकास मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही देखील सरोदे समाजाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आणि सन्माननीय अध्यक्षांना विनंती करतो की पुष्प देऊन त्यांचं देखील पुष्पाने श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर सरोदे समाज विकास सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब आयरे यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर असण्यास ठेवायचं आहे. या पुढचा होणारा जो सामना आहे त्या दोन्ही सामन्याच्या संघनायकांना विनंती आहे की आपण स्टेज समोर यायचं आहे, पाहुण्यांच्या हस्ते त्या सोडवला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण स्टेज समोर यायचं आहे, पुढील सामन्यासाठी टॉस सोडवला जाईल. या संपूर्ण स्पर्धेचा जर तुम्हाला लाईव्ह आस्वाद घ्यायचा असेल तर युट्यूबवरती जा, दापोली इव्हेंट्स तुम्ही टाईप करा. दापोली इव्हेंट्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण आमच्या नवनवीन नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्याकडे येऊ शकतात. आकिब चिपळूणकर त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. वैभव धुमाळ, बेस्ट ऑफ लक पाचवली, नितीन मोरे यांनी ऑल द बेस्ट सांगितले, संकेत इदाते हे देखील जोडले गेलेत. या सर्व क्रीडा रसिकांचं जे ऑनलाईन ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं मनापासून स्वागत. नितीन यादव यांनी देखील ऑल द बेस्ट दिलंय, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक ऑनलाईन या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. टेटवली संघ थोडं पाठीमागे वा. संजय पाठीमागे. चाळीस धावांचं आव्हान असेल, थोडीशी धडधड वाढेल, कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग ही पहिली पर्वामध्ये आपण ऑर्गनाईज केलेली आहे आणि त्याचबरोबर या पहिल्या पर्वामधला पहिला सामना असल्यामुळे साहजिक स्वाभाविक आहे दोन्ही टीमची थोडीशी धडधड वाढेल. जय शिदाते नॉन स्ट्राईक मार्कवरती, तर अतिश भागवत स्ट्राईकवरती. ऑल सेट, ऑल रेडी, लेट्स प्ले. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते सेकंड इनिंगमध्ये. तर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती, राऊंड विकेट, गोलंदाज सज्ज असेल. समोर पोलीस पाटील अतिश भागवत, ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह करायचा आहे, बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू जातोय तो अर्थातच समालोचन कक्षाच्या दिशेने. त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव भेटेल. एका धावेच्या माध्यमातून खातं ओपन केलं आतिश भागवत याने. षटकातला पुढचा बॉल यावेळेला बीट झालेत. अतिशय सुरेय गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल. स्लोअर चेंडू होता, फलंदाज पूर्णपणे बीट झाले. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. चांगलं कमबॅक या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती. स्लोअर चेंडू टाकायचा, फलंदाजाला बीट करायचा, हा मनसुबा या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती असेल, राऊंड विकेट गोलंदाजी करतात, चमचमता सितारा असेल. तर त्याचबरोबर स्वतः कॅप्टन सातत्याने या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेट, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. यावेळेला आतिश भागवत यांच्यासाठी फॉलो थ्रो मध्ये चेंडूला खेळून काढलं जातं. वेगाने एक धाव कम्प्लीट केली आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येऊन बॉल अडवेल तोपर्यंत एक धाव धावपलकावरती पूर्ण होतीये. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता पोहोचतीये दुहेरी आकड्यावरती. आतापर्यंत तीन चेंडू या षटकातले पूर्ण झाले. पुलटून बॉल समोरच्या बाजूने, चेंडू आउट ऑफ द पार्क चार धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग, ऑल इज वेल दॅट सेंड इज वेल. ज्याचा शेवट चांगला ते सर्व काही चांगलं असतं. चाळीस धावांचं आव्हान असेल. सुरुवात थोडीशी धीमी केली आतिश भागवत यांनी, सिंगल धाव घेतली स्ट्राईकवरती. जयेश यानं आणलं, फुलटॉस बॉल करून घेतला, समोरच्या दिशेने विरकवला, ज्या ठिकाणी चार धावा मात्र मिळत आहेत. तर त्याचबरोबर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहे. लेफ्ट स्टंपवरचा बॉल होता, यावेळेला बॅकफुटवरती जात चेंडूला खेळायचं होतं. नो बॉलचा इशारा येतोय.
एक धाव मात्र इथं मिळणार नो डाऊट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली जाते, सात या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. अक्षय मात्र पुन्हा एकदा सज्ज आहेत, यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस. क्षेत्ररक्षण सुरेख आहे, परंतु दोन धावा तर रोखू शकलेले नाही आहेत आणि दोन धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते नऊ या आकड्यावरती. टार्गेट आहे त्याच्या सो या ठिकाणी स्ट्रगल करावा लागेल दोन्ही टीमला जर या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचायचं असेल तर. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, अतिशय सुरेख गोलंदाजी. शेन वॉनची आठवण करून देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल. एक्स्टमच्या खूपच बाहेर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल, अतिश भागवत यावेळेला भेट झालेत. ओहो यावेळेला मात्र आपण बघतोय पंचांचा स्वेअरचा इशारा. एक अवांतर धाव भेटेल, अवांतर धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता पोहोचते अकरा या आकड्यावरती. याही वेळेला नो बॉलचा इशारा येऊ शकेल, रेफरी यांचा इशारा येतोय नो बॉलचा. सिंगल धाव पुन्हा एकदा धावपलकावरती जोडली जाते धावसंख्या. पंच नो बॉल की वाईट दिलंय काय दिलंय नाही नाही वाईट आहे वाईट गेली, वाईट बॉलचा इशारा आला. यावेळेला मात्र ऑन साइड ला ड्राईव्ह केला चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. दोन धावा मिळत आहेत, दोन धावांच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकती आहे. 14 धावांवरती आतापर्यंत श्रीरामनगर टेटवली हा संघ पोहोचलाय. संघर्ष करावा लागेल, यावेळेला ऑन साइडला चेंडू खेळायचा आहे, परंतु हाही चेंडू लेफ्टमच्या खूपच बाहेर जाणारा. सातत्याने या ठिकाणी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली, अनुशासित गोलंदाजी करणं गरजेचं असेल जर हा सामना पाचवली संघाला जिंकायचा असेल तर. कुठेतरी जी खराब लाईन झाली लेन पाहतोय त्याच्यावरती अंकुश ठेवणं गरजेचं असेल. शिवम प्रचंड मागणे ठरलेत, आतापर्यंत दोन बॉल मध्ये 6 धावा खर्च केलेत, परंतु तिसऱ्या बॉल वरती मात्र सिंगल धाव खर्च केली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पोहोचते 16 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे नितीन यादव यांची कमेंट, त्याचबरोबर टेक्निकल हेल्प विथ कॉमेडी याने देखील ऑल द बेस्ट दिले पाचवली टीम साठी, आपले देखील मनापासून धन्यवाद. तर त्यावेळेला आतिश भागवत साठी टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह. तर त्याचबरोबर हा फाऊल आहे, ओके धाव मिळणार नाहीये. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झालेला होता, तुम्हाला स्वतःवरती नियंत्रण ठेवावं लागेल. ओ ह्यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, ज्या ठिकाणी मात्र सिंगल, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या 17 या आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल, जी सरासरी आवश्यक शेवटचा बॉल मात्र या ठिकाणी शिल्लक असेल. ओ ह्यावेळेला मात्र समोरच्या दिशेने पुन्हा एकदा धावचीची संधी असेल. पंचांचा डिसिजन यावेळेला, येस पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला, यावेळेला तुम्ही रिप्ले मध्ये बघताय. सतरा धावा झालेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपलाय. वैभव धुमाळ यांचे कमेंट्स आले, वेल प्ले पाचवली टीम. पाचवली टीम नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, अर्थात पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक देखील चांगलं टाकलं गेलं, परंतु ज्या काही अवांतर धावा दिल्या गेल्या त्याच्यावरती जर नियंत्रण ठेवलं गेलं असतं तर मला वाटतं या मॅचवरती एक चांगलं वर्चस्व पाचवली टीमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं असतं. परंतु आता आपण पाहतोय संतोष हिदाते विल्यम्स या नावाने सुपरिचित असणारा खेळाडू दापोलीमध्ये 9 शक्ती या टीमकडनं गेले अनेक वर्ष तो क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. कबड्डीच्या मैदानावरती देखील सातत्यानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा रंगलेली. पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करायचा, चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झालेला नाहीये, फलंदाज बीट होतोय, डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर षटकातला पुढचा बॉल समोरच्या दिशेने, एक धाव मात्र नक्कीच भेटू शकते. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान, जोपर्यंत समोरून क्षेत्ररक्षक बॉल अडवेल तोपर्यंत सिंगल धाव घेतली. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता पोहोचते 18 या आकड्यावरती. करंट रन रेटचा जर विचार केला तर 7.71 करंट रनरेट आपल्याला पाहायला भेटतोय, तर रिक्वायर रनरेट जो आहे 8.25 चा अभिप्रेत असेल, म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळजवळ 8 ते 9 धावा आता बनवणं गरजेचं असेल श्रीरामनगर टेटवली संघाला सामना जिंकायचा असेल तर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा लेग स्टंप वरचा चेंडू बॅकफुट वरती, जा समोरच्या दिशेने चेंडू खेळायचा, फटका फसलाय बॅकफुट वरती. श्रीराम संघ, श्रीरामनगर टेटवलीचा संघ आहे. कृष्णा कारंडे साहेब यांची देखील कमेंट्स येते, ऑल द बेस्ट नवशी टीम. नवशी संघ अजून देखील मैदानामध्ये उतरायचंय, परंतु त्यांनी अगोदर शुभेच्छा दिलेत. हा बॉल स्वेअर आहे, एक अवांतर धाव भेटेल, 19 धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहेत.
तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफूट वरती जा, समोरच्या दिशेने खेळायचं आहे. फटका फसला इथे देखील. संतोष शिदाते, जय शिदाते यांना सांगताय, थोडस डिफेन्सिव्ह खेळणं गरजेचं असेल, कारण प्रत्येक बॉलवरती मोठे फटके खेळणं अभिप्रेत नाहीये. चेंडू चांगला असेल सन्मान द्या, खराब चेंडूवरती जोरदार आक्रमण करा, हा फंडा अवलंबणं गरजेचं असेल. आतापर्यंत 4 चेंडू या ठिकाणी झाले, 2 चेंडू अजून देखील बाकी असतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती. आशिष यांची जबरदस्त गोलंदाजी, आशिष यांची शानदार गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू टाहताळलेत, मात्र 2 धावा त्यांनी खर्च केलेत. संजय दोन बाकी. या षटकातले 2 चेंडू अजून देखील बाकी. पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहतो बॅकफुट रिजा, समोरच्या दिशेने चेंडू खेळायचा. फटका याही वेळेला फसलाय. श्रीरामनगर टेटवलीचा संघ बॅकफुट वरती आहे. जी सरासरी मेंटेन ठेवायला पाहिजे ती सरासरी आपल्याला पाहायला भेटत नाहीये. 5 एक बॉल बाकी आहे. दोन 2.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 1 चेंडू अजून देखील तिसऱ्या षटकाला बाकी असेल. समोरच्या बाजूने घनाघाती प्रहार, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल, परंतु इथे सिंगल धाव तर रोखू शकलेले नाहीयेत. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. संघाची धावसंख्या मात्र 20 या आकड्यावरती. येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल 20 धावा इथे बनवायचे श्रीरामगड टेटवली संघाला. डुआ डाय पद्धतीचा सामना असेल, कारण जरी लीग फॉर्मॅट मधले सामन्यानंतर होणारा पहिल्या दिवसातला दुसरा सामना सुगदर वर्सेस कोंडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण स्टेज समोर यायचा आहे. सुगदर वर्सेस कोंडे. या ठिकाणी सर्व समाज विकास सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आपल्या शुभ हस्ते पुढचा होणारा पहिल्या दिवसातला दुसरा सामना सुरगर वर्सेस कोंडे. श्रीरामनगर टेटवली संघाचे संघ व्यवस्थापक हनुमान भारदे, हार्ट्सबीट्स वाढायला लागलेत त्यांच्या. आता प्रेशर त्यांच्यावरती देखील असेल, कारण त्यांच्या प्रशिक्षक पदाच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा श्रीरामनगर संघ खेळतोय आणि अशा मोमेंटला त्यांचं स्वप्न आहे की आपल्या संघाने जिंकलं पाहिजे. परंतु पाचवली टीम देखील विजेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून देखील ओळखली जाते. अतिशय सुरेख अशी कामगिरी आतापर्यंत गोलंदाजी ट्रॅकवरती आपण सर्वांनी पाहिली आहे. तर यावेळेला शेवटचे 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता असताना टॅपचा फटका खेळायचा अरुण गोडेराव फलंदाजीसाठी जर गेले असते तर मला वाटतं या ठिकाणी यशस्वी फलंदाजी पाहायला मिळाली असती. याही वेळेला फटका खेळायचा, फटका फसला इथे. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. जय शिदाते माघारी परत आहेत. 11 बॉल 20 धावांची आवश्यकता असेल श्रीरामनगर टेटवली संघाला सामना जिंकण्यासाठी. गीतेश येलकर यांनी कोशिश करने वालों के कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कम रह गई देखो और सुधार करो. जब तक ना मिले सफलता नींद चैन की त्यागो तुम. वो संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. यावेळेला संघर्ष केला, ऑन साइड ला ड्राइव्ह केली, मिसफील्ड पाहायला मिळाली. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक तैनात होता, वेगाने चेंडू अडवला. एक धाव तर कंप्लीट केलेली होती, परंतु बघता बघता दुसरी धाव देखील घेतली आहे. थोडस गाफील ठेवलं क्षेत्ररक्षकाला. 2 धावांच्या माध्यमातून धाव संख्या 24 या आकड्यावरती. 9 बॉल 16 धावांची आवश्यकता. या ओव्हर मध्ये जर 2 चौकार पाहायला मिळाले तर श्रीरामनगर टेटवली संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये कम बॅक करू शकतो. क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही भयभीत मे. कर्तव्य पद पर जो भी मिला ये भी सही वो भी सही. वरदान नहीं मांगूंगा हो कुछ भी पर हार नहीं मानूंगा. मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी. अगर इस मुकाबले को जीतना है तो कॉन्फिडेंस के साथ खेलने की आवश्यकता. पंचांचा डिसिजन अंतिम. चला पंच जो डिसिजन देतील तो फर्स्ट आणि फायनल असेल. येस 3 बॉल झाला. 9 बॉल मध्ये 16 धावा पाहिजेत.
ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देतील ना, इथं थर्ड अंपायर कडे नाही आहे ऑन फील्ड. आपण सर्वांनी कृपया पंचांचा निर्णय अंतिम मानायचा आहे, कुठलीही चर्चा कृपया करू नये, खेळाडूंना विनंती आहे. तर अमित कारंडे यांचे कमेंट्स आले, बॉक्स क्रिकेट इज ऑल अबाउट माइंड गेम. यस, ऍब्सोल्युटली राईट. तर या ठिकाणी आपण पाहतोय 9 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत अजून देखील श्रीरामनगर टेटवली संघाला. तर पाचवली टीमला मात्र एक विकेट पाहिजे. जर अजून इथून पुढे 2 डॉट बॉल आले तर नक्कीच पाचवली संघ हा सामना जिंकू शकेल, कारण आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो, राऊंड विकेट मारा करायचा असताना ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या मात्र पोहोचते 25 या आकड्यावरती. 8 बॉल 15 धावांची आवश्यकता, फुल टॉस बॉल होता, पंचांचा काही डिसिजन येतोय का बघूया. ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा होता, फुल टॉस बॉल होता, दोन्ही पंच डिस्कशन करतील. यस फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, मोठा झटका बसला इथे श्रीरामनगर टेटवली टीमला. बॅकफुट वरती गेले असते, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं असतं तर कदाचित तिथे चौकार आला असता. सात बॉल मध्ये 15 धावा पाहिजेत, अटीतटीची लढत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय नवीन खेळाडू वैभव विधाते, तर गोलंदाजी मध्ये कमाल केली या ठिकाणी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल खेळायचा आहे. धावचेची संधी, संतोष विधाते बॅक टू द पॅव्हिलियन. आज पाचवलीच्या टीमने प्रभावित करणारी कामगिरी पार पाडली आहे. गोलंदाजी असू दे, सुरुवातीला फलंदाजी असू दे, दोन्ही क्षेत्रामध्ये या ठिकाणी वरचर ठरला पाचवलीचा संघ. 6 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता, सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस हा फॉर्मॅट. जर सामना टाय झाला तर दोन्ही संघाला एक एक गुण, कंपल्सरी चेसिंग नॉट. जर सामना टाय झाला तर दोन्ही टीमला एक एक गुण बहाल केला जाईल. 6 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडारसिक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत आणि त्याचबरोबर महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. 8 गावातून मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडारसिक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे दाखल झालेत. या ठिकाणी आपण बघतोय अतिशय उत्साहाचं वातावरण सर्व प्रेक्षकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कचाकच भरलेलं असोंचं ऐतिहासिक मैदान, शेवटचे 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. 15 धावांची आवश्यकता, 6 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. अमेझिंग फिल्डिंग, उमेश भागवत यांची कमेंट्स आपल्यापर्यंत आले. नक्कीच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डॉक्टर साहेब आपल्याला विनंती आहे थोडस. बॉलर्स नेम का? श्रीनाथ गोलंदाजी ट्रॅकवरती असतील. 6 बॉल 15 धावा या ठिकाणी डिपेंड करायचे आहेत. आतापर्यंतची चारही षटक अतिशय सुरेख पाहिली, शेवटचा षटक पहिलाच बॉल फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पाचवली संघ सुरुवातीला जर आपण पाहिला तर थोडासा दुर्लक्षित, परंतु गोलंदाजीच्या जोरावरती बलाढ्य श्रीरामनगर संघाला या स्पर्धेमध्ये बॅकफुट वरती पाठवलंय आणि आता विजयाच्या दिशेने यशस्वी घोडदौड टीम पाचवलीची आपल्याला पाहायला भेटते. 5 रुपयाचा पेन 5 करोडचा चेक लिहितो, कुठल्या टीमला कधी कमी समजू नका. यावेळेला पाचवली टीमने दाखवलंय 5 बॉल मध्ये 15 धावा, आम्ही अजून देखील डिफेन्स करू शकतो इथे. तर त्याच वेळेला फलंदाजी ट्रॅकवरती नवीन फलंदाज आपण बघतोय. 5 बॉल 15 धावा बनवायच्या, 9 बॉलचा इशारा येतोय आणि त्याचबरोबर चेंडू डिक्लर झोन मध्ये देखील जातोय. तर 2 धावा मिळतील इथे, 5 बॉल 13 धावांची आवश्यकता अजून देखील सामना जिंकण्यासाठी. याच्यानंतर सुखदार आणि कोंडे अशी लढत असेल. थांबा थांबा, डक आउट जे केलंय. ओके ओके, आमचे जे प्रशिक्षक आहेत श्रीरामनगर टेटवली संघाचे हनुमंतजी भारदे साहेब सांगतायत.
मला अजून देखील तो वर्ल्ड कपचा भारत आणि पाकिस्तानचा सामना आठवतोय, सचिन तेंडुलकर फलंदाजी करत होते आणि 99 वरती सचिन तेंडुलकर बाद झाले होते असं हनुमंत भारदेने त्या ठिकाणी सांगितलं होतं, 98.5 वरती. काय एक्साइटमेंट आपण सर्वांनी बघितली होती त्यावेळेला. पाच बॉल मध्ये 13 धावा पाहिजे. यावेळेला समोरच्या दिशेने नो बॉलचा इशारा पुन्हा शेकदा येतोय, म्हणजे याही बॉल वरती 2 धावा मिळतील. चांगलं कम बॅकची सुवर्ण संधी आली आहे. भगवान जब भी देत आहे छप्पर फाड के देत आहे. 4 धावा बोनस स्वरूपामध्ये भेटल्या या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पुनरागमन करतोय. 5 बॉल 11 धावांची आवश्यकता असेल श्रीरामनगर टेटेवली संघाला. हार्टबीट्स आता वाढायला लागलेत, हृदयाची धडकन थोडीशी वाढली इथे. फाऊल आहे, मग एकच धाव भेटेल. हा मग एकच घेतले, एकच घेतले. 5 बॉल मध्ये 12 धाव पाहिजेत. तर या ठिकाणी नीलम आयरे यांचे देखील कमेंट्स आपल्यापर्यंत पोहोचते. ऑल द बेस्ट फॉर ऑल टीम्स. आपले देखील मनापासून धन्यवाद. ऑनलाईन प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे जोडले जात आहेत. हाय प्रेशर गेम असेल. अमित कारंड यांची कमेंट्स, त्याचबरोबर आमच्या साक्षीची देखील कमेंट्स आले. कीप इट अप काकाला, त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या मॅच साठी देखील. फुल टॉस बॉल समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ जातोय रिस्ट्रिक्शन रेषेच्या बाहेर. दत्ताराम भारदे टेटवलीचं टेनिस क्रिकेट ज्या खेळाडूने युवा अवस्थेमध्ये गाजवलेलं होतं असा युवा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय दत्ताराम भारदे. 4 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. जर 2 चौकार ठोकले इथे तर नक्कीच या मॅच मध्ये कम बॅक करू शकेल. जर दत्ताराम भारदेने 2 चौकार ठोकले तर माझ्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज, तर त्याचबरोबर भरत इदाते यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. यावेळेला समोरच्या बाजूने खेळायचं आहे. फटका फसला इथे, चेंडू सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये. प्रेशर दबाव या ठिकाणी वाढतोय. तर त्याचबरोबर दत्ताराम भारदे यांनी 3 चौकार ढोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज त्याच्यासाठी देखील असेल. यावेळेला तुम्हाला 500 रुपयाचं जर पारितोषिक पटकावायचं असेल तर 3 चौकार ठोकावे लागतील. ऑन साईडला बॉल खेळलाय, ज्या ठिकाणी मात्र 2 धावा भेटतील. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. 10 धावा झाले, 2 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 30 पर्यंत पोहोचली आहे. परंतु यावेळेला मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि 5वी संघ या स्पर्धेची सुरुवात मात्र विजयाने करताना आपल्याला पाहायला भेटू शकतो. चैतन्य कारंडे यांची देखील कमेंट्स, राज उदय यांची देखील कमेंट्स आपल्याला पाहायला भेटते. आणि यावेळेला मात्र यस 5वी विन द मॅच. जल्लो सेलिब्रेशनला सुरुवात 5वी टीमची. पहिल्या सामन्यामध्ये बलाढ्य श्रीरामनगर टेटवली संघाला पराजित केलं आणि या स्पर्धेमध्ये विजयाने सुरुवात केली 5वी टीमने. विजयी संघाला खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. सर्व समाज क्रिकेट लीग मधली हा पहिला सामना 5वी संघाने जिंकलेला आहे. सर्व समाजाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. उत्कृष्ट असा पहिला सामना आपण बघितला, ज्या सामन्याने पंचांचा निर्णय हा सर्वोत्तम मानला आणि अशाच पद्धतीचे सामने प्रमाणे होते. यानंतर होणारा सामना सुखदर सरदवाडी वर्सेस कोंडे. टॉस विन झालेला आहे कोंडे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. कोंडे संघाला विनय क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळेची मर्यादा पाहून आपण लवकरात लवकर सामने या ठिकाणी सादर करायचे आहेत. त्याचबरोबर क्रीडा नगरीच्या सभोवताली जे संघ किंवा जो समाज बांधव उपस्थित आहे त्यांना विनंती की आपण लाईटच्या खांबला हात लावू नये. कृपया आपण लाईटच्या खांबपासून दूर राहायचं आहे. एखादा जरी लाईट बंद पडला तरी संपूर्ण या ठिकाणचा कार्यक्रम बंद करावा लागेल. आपल्या सर्वांना विनंती आहे लाईट पासून थोडं दूर राहायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन 5वी टीम. अमित कारंड यांचे कमेंट्स, राज उदय यांनी देखील कॉंग्रॅच्युलेशन केले 5वी टीमला. सुधीर भागवत यांनी देखील खूप खूप अभिनंदन केले 5वी टीमचं. चैतन्य कारंडे यांनी देखील 5वी टीमचं अभिनंदन केलंय. चांगलं कमबॅक केलं, सामना जिंकलाय 5वी टीमने. विजय टीमचं मनापासून हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम श्रीरामनगर. जर धनराज यादव फलंदाजीसाठी उतरले असते तर कदाचित 2-3 चौकार पाहायला मिळाले असते.
अलॉंग द कार्पेटच्या अनभिषिक्त सम्राट म्हणून देखील ते ओळखले जातात. परंतु या ठिकाणी कुठेतरी जे प्रशिक्षक होते हनुमंत भारदे, टीम सिलेक्शन करताना त्यांच्या पुढे देखील मोठा प्रश्नचिन्ह होता. या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधव, खेळाडू, संघ मालकांना विनंती आहे.